एमआयडीसी वाडी येथील हर्ष व आशीर्वाद प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या अनेक कामगारांनी मनसे प्रणित कामगार संघटनेच्या शाखेची स्थापना केली. राज ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून या कामगारांनी मनसेत प्रवेश केला. नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. वाडी व हिंगणा एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांवर आस्थापनातर्फे होणारे अन्याय मनसे कदापि खपवून घेणार नाही व शासकीय धोरण व कायद्यानुसार कामगारांच्या हक्कासाठी मनसे नेहमी तत्पर व कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन हेमंत गडकरी यांनी कार्यक्रमाला संबोधित करतेवेळी केले. मनसे शहराध्यक्ष अजय ढोके, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन धोटे, कामगार सेनेचे चिटणीस गणेश मुदलियार कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीरितेसाठी युनिट अध्यक्ष बबन ठोकर, अनिल येडे, दिलेश धाकडे, संदीप सहारे, आशिष गुंडाने, विभागाध्यक्ष धनराज ठाकरे, तालुका उपाध्यक्ष विनोद आवारी, पंचायत समिती सर्कल अध्यक्ष अमर खंडाळ, देवीदास भोसकर, राजू गवळी, राहुल चोपडे, सचिन वाघमोडे, अश्विन कोडापे इत्यादींनी परिश्रम घेतले. वाडी परिसरातील आशीर्वाद आणि हर्ष इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये आज आमची द्वारसभा होती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची. इथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचं जे युनिट उद्घाटन झालं त्या अगोदरच आम्ही इथल्या जे कामगारांचे जे प्रश्न होते त्या या कंपनीच्या व्यवस्थापनाशी बोलून त्यांचे प्रश्न मार्गी लावले. त्याच्यामुळे या कामगारांमध्ये एक प्रचंड आत्मविश्वास हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेबद्दल, मनसेच्या परिवाराबद्दल निर्माण झाला आणि त्याच्यामुळे आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या युनिटच्या फलकाचा उद्घाटन आणि ही द्वारसभा इथे संपन्न झालेली आहे. आगामी कालावधीमध्ये सुद्धा आमचं म्हणणं एवढंच आहे की कंपनी असेल आणि कामगार असेल हे दोन महत्त्वाचे चाकं आहेत, ते सुरळीत चालले पाहिजे. कंपनीसुद्धा टिकली पाहिजे आणि कामगारांचा रोजगारसुद्धा हा शाबित राहिला पाहिजे आणि कामगारांवर व्यवस्थापनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं शोषण न होता कंपनीची शान वाढवणाऱ्या कामगारांचा त्यांनी नेहमी सन्मान ठेवला पाहिजे. याच विचारांती जो राजसाहेबांचा जो विचार आहे त्याच विचारासाठी आम्ही इथल्या मॅनेजमेंटची भेट घेतली आणि त्यांनासुद्धा आमचा विचार मान्य पडला. काही प्रश्न या कामगारांचे जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत. यापुढे सुद्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या कंपनीचं काम चालेल आणि आमच्या कामगार बंधूंवर भगिनींवर अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा वाडी परिसरातील परिवार नक्कीच घेईल.